गणेश उत्सवानिमित्त नेक्स्ट जनरेशनच्या प्रेक्षकांसाठी आम्ही पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं महत्व आणि त्यामागचा इतिहास दाखवत आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम विषयी. नमस्कार. नेक्स्ट जनरेशन न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मानाच्या पाचही गणपतींचा इतिहास आणि त्यामागचा महत्त्व दाखवत आलो आहे. आज आपण भेट देणार आहोत पुण्याचा राजा म्हणजेच मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमला. चला तर मग जाणून घेऊयात गुरुजी तालीमच्या गणपतीच्या मागचा इतिहास आणि त्यामागचं महत्त्व. मूषकावर आरूढ असलेली गुरुजी तालीम मंडळाची ही मूर्ती. गुरुजी तालीम ही पुण्यातील त्या काळची सर्वात मोठी तालीम. पुण्यासह सर्वत्र व्यापक स्वरूपात सार्वजनिक उत्सव जरी 1893 पासून साजरा होऊ लागला तरी गुरुजी तालमीत 1887 पासूनच गणेशोत्सव साजरा केला जात असे. म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली असली तरी त्यांच्याही आधी 5 वर्ष गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली होती. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम, वल्लद लालाभाई आणि रुस्तमभाई या तालमीच्या गुरुवर्यांनी या मंडळाची स्थापना केली. तेच या गणेशोत्सवाचे व्यवस्थापक देखील होते. सुरुवातीला तालमीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत असे. पण कालांतरानं लक्ष्मी रोड मोठा झाल्यावर तालमीतल्या मंदिरात मांडव टाकून उत्सव साजरा होऊ लागला. विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पूर्वी गुरुजी तालमीचा मेळा भरत असे. आता तालमीच्या जागेवर इमारत उभी असून पूर्वीची तालीम आता अस्तित्वात नाही. गुरुजी तालीम या मंडळाची स्थापना 1887 मध्ये झाली. खरं तर हा गणपती मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी मिळून बसवलेला आहे. त्यामुळे मुस्लिम आणि बांधवांमधील प्रेमाचं एकमेव प्रतीक म्हणून हा गणपती मानला जातो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मंडळाचा शताब्दी महोत्सव सुरू झालं त्यावेळेस या गणपतीला पुण्याचा राजा म्हणून घोषित केलं. पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला मानाचं तिसरं स्थान आहे. पुण्याचा राजा म्हणून या गणपतीची महती आहे. 8 किलो सोनं आणि 8 किलो चांदीने अलंकृत अशा या गणेश मूर्तीची पारंपरिक पद्धतीनं पूजा होते. पहिल्या 2 ग्रामदेवतांच्या मानाच्या गणपतीनंतर रथातून मिरवणूक नेण्याचा मान या गणपतीला असतो. दरवर्षी गणपती समोर मंत्रजागर, गणेशयाग, नियमित 2 वेळा पूजा अर्चा आणि आरती तसंच अथर्व शीर्षाचं पठण, सत्यनारायणाची महापूजा असे धार्मिक विधीही होतात. गुरुजी तालीम मंडळाने शताब्दी महोत्सव सन 1986 साली साजरा केल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सर्वप्रथम वर्गणी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आणि हाच आदर्श अनेक छोट्या मोठ्या मंडळांसमोर ठेवण्यात आला. फक्त सर्व मंडळांचे कार्यकर्ते आणि मित्रमंडळींच्या आर्थिक सहभागातून उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व्यतिरिक्त दुष्काळ आणि पूरग्रस्तांना तसंच बेघर लोकांना आर्थिक मदत, खेळाडूंना आर्थिक मदतीनं प्रोत्साहन, गरजू रुग्णांना मदत असे उपक्रम मंडळातर्फे नियमितपणे राबवले जातात. रुग्णांना गरज भासल्यास अनेक वेळा कार्यकर्त्यांतर्फे तातडीनं रक्तदानही केलं जातं. मुख्यमंत्री सहायता निधी, महिला अनाथ आश्रमास निधी, अनाथ मुलांच्या शाळेला निधी तसंच गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना अल्पपहार मंडळातर्फे देण्यात येतो. यंदाच्या वर्षी मंडळानं पुण्यातील रुद्रांक्ष डेकोरेटर्सचे हरीश चिरमाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फायबर ग्लासमध्ये श्याम महल बनवलाय.
या संदर्भात आम्ही मंडळाच्या अध्यक्षांची बातचीतही केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडूनच आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. काय सांगाल सर, गुरुजी तालीम मंडळाची स्थापना कधी आणि कशी? गुरुजी तालीम मंडळाची स्थापना 1887 साली झाली. यंदा गुरुजी तालीम मंडळ 130वे वर्ष साजरे करत आहे. गुरुजी तालीम मंडळाचा हा गणपती पहिला मंडळाचा जे तालीम होती त्या तालमीत बसायचा. ज्यावेळेस लक्ष्मी रोडचा मोठा झाला त्यावेळेस ते माडावमध्ये लक्ष्मी रोडमध्ये माडावमध्ये बसायला लागला. ह्या मंडळाची स्थापना हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातल्या लोकांनी मिळून केली. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगेवाले, शेख हशमोलत, लालाबाई व रुसुमबाई हे नालबंधू ह्या गुरुवार्यांनी मिळून केलेली आहे. आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे मुशोकार आरूढ असलेली ही पहिली मूर्ती, पैलवानी मूर्तीचं स्वरूप असलेली ही पहिली मूर्ती आहे. आणि ह्या मंडळाने 1986 साली शताब्दी महोत्सव साजरा केल्यानंतर महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सर्वप्रथम वर्गणी बंद केली. आणि ह्या मंडळाचा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व मित्रमंडळीच्या सहभागातून साजरा केला जातो. तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेश यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत 8 किलो सोन्याचे व 8 किलो चांदीचे अलंकार बनवलेले आहेत. आणि पहिले विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिले 2 मानाचे गणपती पालखीमध्ये असतात व रथामध्ये देखावा सादर करणारा पहिला मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळ. त्याच्यानंतर या गणपतीला पुण्याचा राजा म्हणून हे नाव कधी घोषित झालं? ह्या गणपतीला पुण्याचा राजा म्हणून 1986 साली ज्यावेळेस शताब्दी महोत्सव साजरा केला गेला त्या वर्षीपासून पुण्याचा राजा म्हणून याची ओळख झाली. या मंडळातर्फे कुठले कुठले सामाजिक उपक्रम आतापर्यंत तुम्ही घेत आला? या मंडळातर्फे आत्तापर्यंत दुष्काळग्रस्त पूरग्रस्त यांना आर्थिक मदत, तसेच आर्थिक क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी ज्यावेळेस रुग्णांना ज्यावेळेस रक्ताची तातडीची गरज लागते त्यावेळेस मंडळाकडून कार्यकर्त्यांकडून त्यांना रक्तदान केले जाते. आणि तसेच महिला अनाथ बाल अनाथ शाळेलाही मदत केली जाते. ज्यावेळेस विसर्जन मिरवणुकीमध्ये आपले पोलीस बांधव ज्यावेळेस बंदोबस्त करतात तेव्हा त्यांना मंडळातर्फे अल्पोपहार दिला जातो. गुलाल उधळणारं हे एकमेव मंडळ मानलं जातं आणि आधीपासून गुलाल उधळणारंचे हे म्हणून ओळख पण आहे या मंडळाची, ती परंपरा अजूनही चालू आहे. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या गणेशाला गुलाल हे वाहतच असतात. आणि ज्यावेळेस आपला मानाचा गणपती तिसरा गुरुजी तालीम विसर्जना मिरून केला येतात त्यावेळेस लहान बाळ असलं तरी स्वतःहून माता पुढे येतात की आमच्या मुलाला गुलाल लावा. आणि ती परंपरा आम्ही कायम गुलालाची चालू ठेवलेली आहे. उच्च प्रतीचा आणि कमी प्रमाणात आम्ही गुलालाची उधळण करतो. विसर्जन मिरवणुकीत या मूर्तीचं विसर्जन होतं की ह्याची प्रतिकृती? ही 1972 साली आम्ही कायमस्वरूपी मूर्ती बनवली आहे. ही नदीमध्ये पाण्याची कमतरता, जलप्रदूषण होऊ नये म्हणून मंडळातर्फे तशीच्या तशी प्रतिकृती 1 फुटी आम्ही मूर्ती शाडू मातीची बनवतो व ती विसर्जन केली जातो. पुणेकरांना तुमच्या मंडळाच्या माध्यमातून काय संदेश द्याल? आम्ही सध्या आमच्या मंडळातर्फे संदेश देतो की सध्या पाण्याची कमतरता आहे आणि भवितव्यातही पाण्याची कुठली टंचाई येऊ नये म्हणून पाणी वाचवा हा आम्ही संदेश देतो. धन्यवाद तुम्ही अधिक माहिती दिल्याबद्दल. तर आपण बघितलं आज आपण मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमला आला होता त्याच्याबद्दलचा अधिक महत्त्व आणि इतिहास आपण जाणून घेतलेला आहे. भेटूयात मानाच्या चौथ्या गणपतीला लवकरच. तोपर्यंत पाहत राहा नेक्स्ट जनरेशन न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट तेजस पवारसह मी हिमांशु बायस, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.